हरिओम श्री राम अंबज्ञ. मी सुनील सिंह माळवदे, कळवा उपासना केंद्र. डेन्मार्कचा प्रोजेक्ट चालू होता, त्यामुळे माझ्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात मी डेन्मार्कला जाऊन येणं चालू होतं आणि तोच प्रोजेक्ट पुढे कंटिन्यू होणार होता. अर्थात आपला डिसेंबर 2019 अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य प्रोग्रामही होता. माझ्या मनात एक आलं की अरे आपण फेब्रुवारी 2019 बुक केलं आणि बापू आपल्याला हा प्रोग्राम बघितल्याशिवाय सोडणार नाही इंडियातला. कारण मला वर्क परमिट म्हणून मला डेन्मार्कला जाण्यासाठी प्रेशर येतो, तरी पण मला कॉन्फिडन्स होता की माझी व्यवस्था बरोबर होईल, कारण हा प्रोग्राम आपल्याला अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य अटेंड करायला मिळेलच, आणि ते माझं झालं. अशा प्रकारे मी भक्तिभाव चैतन्य प्रोग्राम अटेंड केला. त्यावेळेस आमच्या प्रोजेक्टचीही कामं चालू होते. मी SAP कन्सल्टंट असल्यामुळे बाहेर परदेशात मला जाणं पुष्कळ लागायचं. मी गेलो, आमच्या क्लायंटवर डिस्कशन व्हायचं, मी ओपनली बोललो पण ते म्हटलं की ॲज सच मला स्कोप दिसत नाही आणि तुमचा अजून प्रोजेक्टचा प्लॅन बदलत नाही. मग अशा परिस्थितीत मी ह्या प्रोजेक्टमध्ये राहणं, पण मला माझा असा इंटेन्शन होता की मला काम नसेल तर मला थांबायचं नाही. अर्थात हा माझ्या मनात विचार सतत येत होता. पण इथे पण मला एक सांगावं वाटतं की सद्गुरु माऊली कशी ओळखते. मला समोरनं दुसऱ्या प्रोजेक्टच्या मॅनेजरचा कॉल आला. तो म्हणतो अरे सुनील तू अवेलेबल आहे का. अर्थात मी अवेलेबल नव्हतो त्या प्रोजेक्टवर होतो, पण मी म्हटलं बहुतेक एक महिन्याने मी अवेलेबल होईल. ही गोष्ट होती 11 मार्च 2020. 13 मार्चला डेन्मार्कला लॉकडाऊन झाला, आम्हाला वर्क फ्रॉम होम करावं लागलं तिथे. आणि मला 11 मार्चला फोन आला होता की तुला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये. आता तो एक तर लॉकडाऊनमध्ये, आणि जेव्हा तुम्ही IT असता तेव्हा तुम्हाला प्रोजेक्ट असाइंड असला तर बरंच किंवा बेंचवर असलं तर हार होतात. आणि परत आपण इंडियामध्ये नाही तर आपण फॉरेन कंट्रीमध्ये आहे, अशा वेळेस जर आपण बेंचवर असलो तर अजून आपण कुठे जाऊ काही सांगता येत नाही. तर हा मनात एक विचार होताच, पण म्हटलं ठीक आहे, समरनं कॉल आलाय. आणि हा होता रशियाचा कॉल, रशियासाठी प्रोजेक्ट ऑनसाईट होत आहे. म्हटलं ठीक आहे, मला मी करायला तयार आहे, म्हटलं माझं काय तसं म्हणणं नाही. पण माझा म्हणण्याचा उद्देश काय की पुढचं काय होणार आहे हे आपल्याला माहीत नसतं, पण त्याला बरोबर माहिती असतं. आणि त्यांनी बरोबर हातात प्रोजेक्ट असताना दुसरा प्रोजेक्ट आणून दिला. माझा क्लायंटबरोबर इंटरव्ह्यू झाला, मी सिलेक्टही झालो. इथे मी काम करत होतो म्हणून रिलीजही झालो, कारण त्यांचं ठरलं होतं की 13 एप्रिलला त्यांनी रिलीज केलं. आता हे सर्व घडत असताना मला एकच सांगायचं की मी नित्य उपासना आपली जी बापूंनी दिली आहे ती करणं हे चालू होतं आपल्या. आणि नेमकं त्यावेळेस बापूंनी आपल्या अनिरुद्ध भक्त TV वरनं डेली उपासना सुरू केल्या, तर ते मी डेन्मार्कला अटेंड करायचो मोबाईलवर. आणि त्याच्यामुळे मला एक मनात समाधान मिळतं की बाबा आपण किती लांब असू तरी बापूंच्या जवळ आहोत. आणि हा बापूंनी केलेली जी व्यवस्था होती ना ती खरंच चांगली, कारण ह्याच्यामुळे आपण सगळं एकत्र राहिलो. आणि एकत्र राहिल्यामुळे आपण त्यांच्या सहवासात आहोत ह्याची जाणीव सतत राहत आहे. हे असं करत करत माझं चाललं होतं. मला काही फ्लाईट मिळत नव्हते, कारण आपल्याकडे पण 21 मार्च 2020 लॉकडाऊन डिक्लेअर केलं. 6 मे पासून वंदे भारत मिशन सुरू झाली, काही लोकांना फॉरेन कंट्रीने इंडियामध्ये आणण्याची सुरुवात झाली. पण डेन्मार्कवरनं डायरेक्ट असे नव्हते, त्यामुळे माझी मिसेस पण जरा विचारात पडली. तिने डॉक्टर फडळकर सुजित दादांना भेटली, बोलली फोनवर. दादांनी सांगितलं दोन मंडळ दत्त तारक आराधना करा आणि सगळं काय ठीक होईल म्हणे. आणि अनिरुद्ध चालीसा पण प्रश्न असा होता की मी आयडल झालो होतो, कारण मला प्रोजेक्टमधून रिलीज केलं होतं आणि मला रशियाच्या प्रोजेक्टला जायचं होतं, पण रशियाला मला जाता येत नव्हतं कारण हे सगळं लॉकडाऊन सिच्युएशन. पण बघा ना कशी व्यवस्था करून ठेवली होती की त्यांनी मला दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये अडकवून ठेवलं असल्यामुळे मला डेन्मार्कमध्ये रिलीज केलं तरी त्या लोकांना परत त्यांना त्याच प्रोजेक्टवर अलोकेट करावं लागलं. कारण का तर मी ऑलरेडी सिलेक्टेड होतो दुसऱ्या प्रोजेक्टला, कारण त्यांना ते ओपन फोरममध्ये असं टाकता आलं नाही. ह्याच्यामुळे काय झालं की मी इंडियाकडे येण्याचं फिक्स झालं होतं. अर्थात परिस्थितीमुळे येऊ शकत नव्हतो. 22 जूनला एक फ्लाईट होती वंदे भारत मिशनची, पण ती आम्हाला मुंबईला यायला मिळाली नाही, कारण एकच फ्लाईट असल्यामुळे विकत होती. 13 जुलैला दुसरे एक अनाऊन्स झाली की 13 जुलै 2020 की मुंबईसाठी एक फ्लाईट एअर इंडियाची फिक्स झालेली आहे. माझा मित्र आणि मी आम्ही दोघंही म्हटलं अरे तू तुझ्या याच्यावरनं प्रयत्न कर, मी माझ्या याच्यावर प्रयत्न करतो, असं करत होतो की त्याचं तिकीट बुक झालं पण माझं काही होईना. आता हे 6 मे पासून वंदे भारत मिशन सुरू झालं, 13 जुलैपर्यंत असं चाललं होतं, त्यामुळे माझं 2 वेळा सीट कन्फर्म करून आम्ही पुढे पेमेंट टॅबवर जायचो. त्यावेळेस नॉट सीट अवेलेबल 2 असं माझ्याकडनं झालं, मित्राकडनं झालं, माझी मिसेस आणि मुलगा इंडियामधनं करत त्यांच्याकडनंही झालं. मला काही समजलं नाही, मी फार नाराज झालो. म्हटलं अरे काय यार,
एवढं सगळं होऊन मला का नाही मिळत आहे. गुरुवारी आपली उपासना होती. गुरुवारी स्वस्तिक्षेम उपासनेत मनोभावे मी मोठ्या आईला आणि बापूंना म्हटलं काही करा, व्यवस्था करा. आता व्यवस्था करा असं म्हणून मी बापूंना म्हटलं की नाही मला पुढल्या गुरुवारी पण मला काहीतरी क्लिअर पाहिजे. खरं सांगतो 17 जुलैला एअर बबल अग्रीमेंट म्हणून गव्हर्नमेंटने डिक्लेअर केली. एअर बबल अग्रीमेंट म्हणजे कारण का की डेन्मार्कवरनं फ्रान्सला जावं लागत आणि पॅरिस एअरपोर्टवरनं मुंबईला येत आहेत आणि एअर इंडियाचे फ्लाईट्स पण तसेच होते. फॉर्च्युनेटली आमच्या एचआरनी लगेच 17 तारखेला म्हणजे 13 नाही मिळालं, 17 16 स्वस्तिक्षेमध्ये मी मनोभावे प्रार्थना केली. 17 एचआरनी लगेच कॉल घेतला आणि म्हणे एअर बबल अग्रीमेंट झालेली आहे, त्याप्रमाणे आता आपण प्रोसिजर ठरवतोय आणि त्याप्रमाणे तिकीट बुक. आणि 18 मला ट्रॅव्हल रिक्वेस्ट रेस करायचं आणि म्हणाली कंपनी सगळं बुक करणार. मला सांगण्याचा उद्देश हाच आहे, जेव्हा एखादी गोष्ट होत नाही आपल्या मनासारखी म्हणून आपण दोष न देता सद्गुरूच्या मनात काहीतरी होतं, त्यांनी माझ्या खिशातले पैसे न जाता त्यांनी बरोबर प्रोसिजर प्रमाणे कंपनीच्या प्रोसिजरमधनं त्यांनी हे केलं. म्हणजे जर एखाद्या वेळेस मी तिकीट बुक केलं असतं, उद्या फ्लाईट कॅन्सल झालं असतं, तर माझे 1 लाख रुपयाच्या वरती पैसे अडकले असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या मनातही नाही पण त्याच्या मनात बरोबर होता. म्हणून त्यांनी ही व्यवस्था केली होती. आणि मी तुम्हाला खरं सांगतो 13 जुलै ते 22 जुलैमध्ये मला फ्लाईट तिकीट हातात मिळालं आणि मी मुंबईत आलो. 28 जुलैला मी पॅरिस एअरपोर्टला होतो, मला आपल्या संस्थेकडनं मेसेज आला की तुमचं दत्तमंडप पूजन 29 तारखेला होतं आणि मी 29 सकाळी पहाटे मुंबईत आलो त्या दिवशीच झालं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सण.